नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. उभय उपदला या
जलधीतून या लंकेचे दासीपद तरी या लंकेचे दासीपद तरी कमला घेईल का स्वर्गाहून लंकारो मी स्वर्गाहून लंका हिचा कीर्तीचा सागर लगरी हिचा कीर्तीचा सागर लगरी नादविती डंका तो मही स्वर्गाहून लंकारो मही स्वर्गाहून लंका सम्राटाचा जय जयकार असो लंकाधिपतींचा जय जयकार असो अरे मंदोदरी तू जागी आहेस अजून आज कित्येक दिवसांनी महाराजांना गायन सुचलं अशा वेळी का मी निद्राधीन राहू सम्राटांच्या सुस्वर गायनास प्रत्यक्ष सदाशिवाला वेळ लावला मग मी तर काय एक सामान्य स्त्री नाथ आज्ञा महाराणी आपल्या गायन कलेची ख्याती तिन्ही जगात निनाद्य आहे पण 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 काय प्रिये आपल्या आपल्याला नाही कळलं काय आज आपण कवित्व केलं आत्मतृप्तीचा आविष्कार शब्द रूपानं बाहेर पडला असेल नाथ तृप्ती म्हणजे अहंकार नव्हे ना अहंकार हो अहंकारच आज आपण नकळत काय म्हणाला काय या लंकेचे दासी पद तरी कमला घेईल का खरं ना विवार खरं पृथ्वीवर नांदणारे दुबळे जीव लक्ष्मीला धनाची देवता समजतात लंकेच्या ऐश्वर्या पुढे ती लक्ष्मी एक क्षण नुसती उभी तरी राहू शकेल का यालाच मी अहंकार म्हणाले तू वाटेल ते म्हण मंदोदरी मी म्हणालो ते सत्य आहे लंका आणि लंकाधिपती यांच्या तुलनेला पुरे असं त्रिभुवनातच कोणी नाही लंका संपन्न आहे लंका अजिंक्य आहे शाप कोणी उच्चारला एक शब्द बोलू नको आम बोलू दे त्याला बोल रे चौघड्या रावणा तुझ्या अहंकाराची सीमा झाली सत्ता आणि सामर्थ्याच्या बळावर तू माझ्यासारख्या तपस्वना छळतो आहेस पण काय एक दिवस तुलाही नमावा लागेल जीव आहे त्याला मृत्यू आहे जन्माला आला त्याचा विनाश अटळ आहे वर्तमान आहे त्याचा क्षय हा होणार मी अवध्य आहे अमर आहे तुला ऐकू येते ना ऐकतो आहे अनेक वर्ष तुझी बाप ऐकतो आहे आत्मश्लाघा ऐकतो आहे माझ्या पुण्याई बद्दल ऐकलं आहेस सर्व शक्तिमान सदाशिवाचा वर आहे मला देव दानव यक्ष किन्नर गंधर्व पशु पक्षी कोणाकडूनही मृत्यू नाही मला आशुतोष शंकराचा वर आहे तो असेल म्हणून काय झालं झालं काहीच नाही पवळासी होणार पुढत आहे काय तुझा गर्व परिहा सहस्राक्ष सहस्रपाद परमेश्वर देवाधिदेव मी अवध्य आहे देवानाही अवध्य आहे ईश्वराला अवतार घेता येतात राक्षसेंद्र हा ओम प्रजापते नमः ओम भूस्वाहा
राजा दशरथा तुझ्या यज्ञाने सर्व देवता संतुष्ट झाले आहेत. श्री विष्णूच्या आज्ञेने मी अग्नि तुझ्या यज्ञवेदीत प्रगट झालो आहे. पुत्र कामिनीने केलेला हा तुझा यज्ञ सफल झालेला आहे. हे पायस घे. कामधेनूच्या दुधाहुनी ते बलवान आहे. प्रत्यक्ष परमेश्वराच्या प्रसादाने उत्पन्न झालेले तुझे ते पुत्र मानव वंशाचे भूषण होऊन राहतील असा माझा तुला आशीर्वाद आहे. जय जय नारायण नारायण. अवतार घेसी देवा संकटात एता जग संकटात एता. आला प्रसंग आहे आताच तो अनंता. अवतार घेसी देवा अवतार घेसी देवा. सौनियाविधीला पळवू न वेदने हसौनियाविधीला. मकरास त्यावधाया श्री विष्णु मत्स्य झाला. श्री विष्णु मत्स्य झाला तो वाचवी मनुला. पृथ्वी जलात बुडता सर्वमथिला. मंदार पर्वताचा तळी देव कुर्म झाला. तळी देव कुर्म झाला. थकला न शेष शाई गिरिभार पृष्टि घेता. सुंधराही पाण्यात लुप्त झाली. प्रणयी वसुंधराही पाण्यात लुप्त झाली. तोलून दोन दंती त्यानेच मुक्त केली. झाला वराह तेव्हा झाला वराह तेव्हा तो सृष्टीचा नियंता. त्याप्याने विष्णु सहा कदधली
पिले त्रिलोका बटरूप वामनानी तोती बड़ी सदापी ठेऊन पाय माथा सर्व मारी निर्मी नवीन भूमि जो सागरा किनारी नांदे महेंद्र शीर्षी तो परशुराम आता तो परशुराम आता अवतार घेसी देवा जग संकटात एता आला प्रसंग आहे आताच तो अनंता अवतार घेसी देवा अवतार घेसी देवा Thank you.
सारे जोगड्या किती वर्षासाठी सदा भोगतो आहे त्याचं गणित तू कर. तुझी स्मृती कायम आहे, तुला काय वाटत? मला वाटतं विसरलास. विसरलायस तू काय? आपल्यालाही नमावं लागणार आहे. मी विसरलो नाही, पण मला नमवणारा कोणी भेटलाच नाही. हे भाव कुठं आहे तो? कुठं आहे? परमेश्वरा, 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 परमेश्वरा. गुरुदेव, आपण हाक मारलीत मला. हो, ये रामा, ये रामा, पैस. कुमारानो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. सांगा गुरुदेव. आर्यावर्ताच्या दक्षिण भागी सिंधू सागरात लंका नावाचं एक द्वीप आहे. या द्वीपावर रावण नावाचा शक्तिमान राजा राज्य करीत आहे. एकदा त्यानं हिमालय पर्वतच गडगडा हलविला होता. शिवाच्या भक्तीनेच त्याला हा वर मिळाला होता. होय रामा, शिवानं त्याला वर दिला होता की देव, गंधर्व, राक्षस, पशु, पक्षी या कोणाच्याही हातून तुझा वध होणार नाही. आणि तरी ते शिवाचं दर्शन हलवलं. अहंकाराला हे भान राहत नाही रामा. अमरत्वाचा वर मिळाल्यामुळं तो रावण फार उन्मत्त झाला आहे. उभ्या पृथ्वीला त्यानं थाक घातला आहे. पृथ्वीवरचा सारा मानव समाज त्याच नुसतं नाव ऐकताच भयकंपित होतो. ठीक आहे रामचंद्रा, मी वध करीन त्या रावणाचा. तुझा संताप अगदी योग्य आहे, पण तू अजून लहान आहेस. योग्य वयात येताच हेच कार्य तुला करायचं आहे, आणि त्यासाठी तुझ्या हाती हे धनुष्य दिलं आहे. जन जनक पद विभूषित राजर्षी शिरध्वज जनक महाराज, सावधान सावधान. अरे, आज आपण पूजेला आला. हो, तुला पुरोहित शतानंद कुठे आहे? ते आपल्या मातोश्रींच्या दर्शनाकरता गौतमाश्रमात गेले. महाराणी ही आहे त्यांच्या समोर. अरे हो, विसरलो. एक विनंती आहे महाराज. बोला. महाराणींनी दान केलेल्या भूमीवर शांती यज्ञ करावा असं ठरवलंय. त्या भूमीवर नांगर चालवून ती यज्ञ योग्य करण्याचा मुहूर्त आज सायंकाळी धरला. त्या नांगराला महाराजांचे हात लागावेत म्हणजे माझा यज्ञ सुफलित होईल. ठीक आहे, सायंकाळपर्यंत महाराणींचे आगमन होईल. आम्ही उभयताही आनंदाने. अनुग्रह झाला. ही माझी माता अहल्या. मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी दिलेल्या शापामुळे ही शिलारूप होऊन पडलेली आहे. दरवर्षी या दिवशी मी हिच्या दर्शनाला येतो. हे काय महादेवी? आचार्य, उद्या जर ही सुमेधा अशी शिळा होऊन पडली तिचं स्मरण कोणी करेल का? संतती नसलेला माणूस जिवंत आहे तोवर आहे. तो केला की त्याचं स्मरण कोणी करणार नाही, त्याची वंश फैल वाढणार नाही. महादेवी,
आचार्य आपण सर्वज्ञ आहात, प्रजा जन जनक म्हणून संबोधावं इतकं पुण्य आमच्या राजवंशानं जोडलं, मग आम्ही अशा का राहिलो? आम्हाला संतान का नाही झालं? आचार्य, हे दिव्य सुख ह्या दुर्दैवी सुमेधाच्या दैवी कधीच नाही का? अशा कष्टी होऊ नका महादेवी, अजूनही आपल्या पोटी वंशांकुर पालवतील. अयोध्यापती दशरथाला नाही का वार्धक्यात पुत्र प्राप्ती झाली? पण त्यानं पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता. आमच्या महाराजांना कसलीच आस नाही. विदेह देशाची राजश्री भोगणारा तो राजऋषी खरोखरच निरीच्छ आहे. पण मी महाराणी असले तरी एक स्त्री आहे. स्त्रीच्या आयुष्याला संताना वाचून पूर्णता नाही. महादेवी, नगराकडे चालायचं ना? चला. निपुत्रिकेला नगर आणि वन दोन्ही सारखंच. जय जय कार. आयुष्मान, महादेवी त्या आताच आपल्या मंदिराकडे गेल्या. राजन, मी त्यांना गौतमाश्रमाकडे नेलं. हा माझा अपराधच झाला म्हणायचा. अपराध? अपराध कसला आचार्य? आज तो मोठा सुदिन समजला पाहिजे. महासती अहिल्येचं दर्शन झालं असेल त्यांना. नाही राजन, नाही. त्यांना दर्शन झालं ते त्यांच्या आयुष्यातील एका त्रुटीचं. त्रुटी? मिथिला नगरीच्या महाराणीला कुठल्या सुखाची वाण आहे? ते आपण प्रत्यक्ष महादेवीनाच विचारावं. सुमेधा. नाथ, नाथ. सुमेधा, ते काय वेड्यासारखं? वेड वेडच लागले मला. पुत्रच नव्हे पण कन्या. एखादं पाखरू का होईना पण माझ्या पोटी जन्माला यावं. नाथ, आपण पुत्र कामेष्टी यज्ञ करूया. सुमेधा, विदेह देशाच्या महाराणीला हे बोलणं शोभत नाही. परमेश्वराजवळ काही मागायचं नाही हे तर आपलं प्रीत. ते तुला आज मोडावंसं का वाटलं? मला महाराणा भेटायचंय. कोण आहे? कोण आहे? मी ब्रह्मभट. अरे हो, झालीच गोधूम वेला. आलोच आम्ही. आणि महाराजनी काही येतील? अनुग्रह झाला. प्रहरी, सारख्याला म्हणावं रसिद्ध कर. शमीवनाकडे जायचं आहे. आज्ञा महाराज. सुमेधा, मला नाही कुठे यावं जावं असं वाटत. आर्य,
जगाला प्रकाश देणाऱ्या ज्योतीनं आपल्या उरातली काचळी आपल्या उरातच ठेवायची असते. सिद्ध हो. उद्या शुभारंभ. मी धरती माता तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. या बालिकेचा स्वीकार कर. महाराज, भूमी नांगरताना आपल्याला ही कन्या प्राप्त झाली, हिचं नाव सीता ठेवा. तुझ्या पुढं जेव्हा पाहावं तेव्हा इथंच बसलेली असतेस. काय करतेस काय इथं बसून? मला की नाही आई, हे निळं आभाळ फार आवडत वाटत. हळू चोडून घ्यावं आणि नेसावं. हसतेस काय? अगं हसू नको तर काय करू. खरंच आई, आभाळाचा हा निळा रंग मला भारी आवडतो. अगं पण किती वेळ बसणार आहेस इथं? वाटतील तितक्या वेळ. तर मिथिलेश्वरीच्या दर्शनाला यायचं नाही वाटतं तुला? विसरलेच. चल, उर्मिला आणि मांडवी केव्हाच गेल्या तिकडं. गुरुदेव. काय महादेवी? आपल्या सीतेबद्दल काही विचारायचं होतं आपल्याला. बोला. तीन बहिणी आणि एवढ्या सख्या सभोवती असतात तिच्या, पण ती कधी कुणात मिसळतच नाही. एकटी एकटीच बसून असते कुठतरी, घंटो प्रहर निळ्या आभाळाकडे पाहत राहते. तिला कसली बाधा झाली म्हणावं का काय? बाधा? का हसलात का? महादेवी, सौधावर कमलासनात बसली ती सीता एकदा तर मला साक्षात लक्ष्मी सारखी दिसली. गुरुदेव, आपण ज्ञानी आहात. त्यात चिंता करण्यासारखं काही नाही.
सीतेला जन्मतःच विष्णु स्वरूपाचा आकर्षण आहे, अनंताचा रंग निळाच नाही का? आम्हा पामरांना काय कळते त्यात? तुम्ही निश्चिंत राहा, सीतेला कसलीही बाधा झालेली नाही. सीते, सीते, सीता कुठे आहे ग? तिला शोधतो होतो आम्ही. म्हणजे गेली तरी कुठेही? बसली असेल कुठेतरी आभाळाकडे टकलं. प्रत्याहारी, आम्हाला प्रासादाकडे घेऊन चला. चला महादेवी. सांगून नाही काय यायचंस? काय करत काय होतीस तू इथे एकटी? तात, मला फार आवडतो हा जलाशय, हे कमळ. तू रोज इथे येत जा बरं बाळ, पण कांचुकयांना घेऊन. उर्मी, हे पाहिलं? अगं बाई, शेषशाही विष्णूंची मूर्ती दिसते, किती छान आहे. ने हो, तिथेनच केलेली दिसते. तात,
आला का लवकर या इकडे आई हे बघितलं किती सुंदर आहे मूर्ती सीते तू केलीस सीते मी तुला सुंदर विष्णू मूर्ती तयार करून देतो प्रासादातच त्याची पूजा करीत जा खरंच हो ताज चल चला सीते यातली कोणती मूर्ती आवडली तुला बाळ तू मोकळेपणाने बोलली नाहीस तर आम्हाला यातना होतील तात यातली एकही मूर्ती महाविष्णू सारखी दिसत नाही आचार्य सदानंद येत आहेत या आचार्य सदा सुखी हो अगदी वेळेवर आलात महाराजन शिल्प प्रदर्शन मांडले की नगरीतल्या साऱ्या शिल्पकारांनी अहोरात्र झटून या सुंदर सुंदर मूर्ती तयार केल्या खऱ्या पण त्यातील एकही सीतेच्या मनाला येत नाही मला अगदी विष्णू सारखी दिसणारी मूर्ती हवी काय म्हणावं जणू काय हिला प्रत्यक्ष विष्णूचं दर्शनच झालंय राजन आपण मुळीच चिंता करू बाळ तुला हवी असलेली विष्णू मूर्ती मी करवून दी मग तर झालं खरंच तू निश्चिंत राहा नगरीत अयोध्येचा एक शिल्पकार आलेला आहे आपण त्याला बोलावून घ्या पण तो तरी सीतेला हवी तशी मूर्ती देईल करू अवश्य कारण विचारू नका राजन पण तो सीतेची मनीषा पुरी करील असा मला विश्वास वाटतो गुरुदेव आपण त्रिकालदर्शी आहात प्रहरी आज्ञा महाराज प्रतिहरीना म्हणावं त्या अयोध्यावासी शिल्पकाराला आमच्या प्रासादात उपस्थित करा जशी आली आयुष्मान हो द्या शुभारंभ आयुष्मान हो फार सुंदर मूर्ती केली आपण
राजकुमारी पाहिलीत का विष्णुमूर्ती? आज मी धन्य झालो. राजकुमारींच्या मनासारखी प्रतिमा मला घडवता आली. शिल्पकार आज्ञा राजनंदिनी. ही प्रतिमा इतकी अचूक कशी काय घडवलीत आपण? आपली निराशा होईल. नदीचा उगम आणि ऋषीचं गोत्र पुसू नये म्हणतात. कला वस्तूचाही उगम विचारू नये. माझी मुळीच निराशा होणार नाही. सांगा, ही इतकी सुंदर प्रतिमा केवळ कल्पनेनं घडवलीत आपण? नाही राजकुमारी, नुसत्या कल्पनेनं नाही. मग ही प्रतिमा मी स्मरणानं घडवली. म्हणजे आपल्याला श्री महाविष्णूंचं दर्शन घडलं होतं? महाविष्णूंचं नाही. मग राजकुमारांचं. राजकुमार? कुठला राजकुमार? अयोध्येत महाराज दशरथांचा पुत्र श्री रामचंद्र. असा आहे तो. गुरुदेव, हा राम तर आता खूप मोठा दिसू लागला. राजा, तुझे हे कुमार आता सर्व विद्यात निष्णात झाले आहेत. वेद वेदांत आणि धनुर्विद्या याबरोबरच राजधर्माचं शिक्षणही मी त्यांना दिला. आता तू सुखानं याना नगरात घेऊन जा. आणि काय गुरुदेव,
याने नित्यशः राजसभेत बसावं अशी यांना अनुज्ञा दे. प्रत्यक्ष अनुभवाचं ज्ञान हे अधिक फलदायी असत. जशी गुरुदेवांची आज्ञा. विजयी भव. महर्षी विश्वामित्र पाहिलं छान मानला या राक्षसानी. जिथं जावं तिथं येतात आणि असा विध्वंस करतात. पुण्यावतीला आलेला यज्ञ. मला माहित आहे या अधर्म कृत्या माग कोण आहे ते. कोण? लंकेचा उन्मत्त राजा रावण. मग त्याला शाप देऊन भस्म का नाही करत? यज्ञ प्रसंगी शाप दिला तर तपक्षय होईल. मग यज्ञाचं प्रयोजन काय? याला काही उपाय? यावर उपाय एकच, क्षत्रियांचं सहाय्य. शस्त्र, शस्त्र, दुर्दम्य शस्त्र. राजकुमारी काय आहे ग? अयोध्येचे ते शिल्पकार परत जाण्यास निघाले आहेत. ते आपलं निरोप घेण्यासाठी आले आहेत. येऊ दे त्यांना. येतो राजकुमारी. उत्पल. काय राजकुमारी? अयोध्येविषयी आपण सांगितलेल्या गोष्टी काही केल्या माझ्या डोळ्यापुढून हलत नाहीत. ती शर्यू नदी, ते चैत्र रथबन, तो राजप्रासाद, मला कधी पाहायला मिळेल का होती रघुनगरी? का नाही मिळणार? आपल्यासाठी महाराज जनक वाटतील ते करतील. अयोध्येचा तो राजकुमार आता मोठा झाला असेल नाही? अर्थात का? नवलच जाई बाई. कसलं? ह्या कमळकड्या मी श्री विष्णूंच्या चरणी वाहिल्या तेव्हा अगदी मुक्या होत्या. आणि आता बघा यांची कशी फुलं झालीत. हसलात से? गेल्याबरोबर मी राजकुमारांच्या दर्शनासाठी जाईन. हो, तातांचा निरोप घेतलं? हो, ते नुकतेच धनुष्य मंदिराकडे गेले. पराय, येतो मी. आयुष्मान. शिवाय शिवाय शिवाय. योगीराज आज एकाएकी कसं काय आगमन झालं? राजा, जन्म कार्य संपून गेलाय आमचं. आता वारा जसा यदृच्छेनं भ्रमण करतो तसं भ्रमण करीत राहायचं. आता कैलासाकडे निघालो होतो. म्हटलं जाता जाता शिवधनुष्याचं दर्शन घेऊन जावं. मोठा अनुग्रह झाला. चलावं प्रासादाकडे. कशाला? शिवधनुष्याचं दर्शन झालं, तुझं दर्शन झालं, आता मार्गस्थ होतो. असं कसं होईल? तू स्वतः एक महान योगी आहेस राजेंद्रा.
हा आर्यावर्त मोठा भाग्यशाली भूखंड आहे. इथे तत्वज्ञ राजपद भोगतात आणि राजे तत्वज्ञानाची साधना करतात. आपणासारख्या चिरंजीव पद पावलेल्या महात्म्यांचा निवास या भूखंडात आहे म्हणूनच हे परिवर्तन झालं. आजचा दिवस विश्रांती घ्यावी आणि मग उद्या. ठीक आहे. काय छान आहे बाई धनुष्य, इथून दंडका वनातली पारस सहज करावी एवढे सामर्थ्य आहे याच. बघू दे तरी. बघ ना अग, किती जोड आहे बाई. अरे माझं धनुष्य कुठे गेलं? म्हणजे राजकुमारी आणि त्यांच्या सख्या धनुष्य तिकडे घेऊन गेले. इतक्या सहज उचलता येण्यासारखी वस्तू नाही ती. सीते सीते आले तात. राजा कुणाची ही मुलगी? शापो आणि अवराज विजेल ही माझीच मुलगी आहे. खूडपणाने तिच्या हातून अपराध घडला. मी आपली क्षमा मागतो. क्षमा कसली मागतोस? काग मुली, हे धनुष्य खेळण्यातलं वाटलं तुला? नाही योगीराज, माझ्या बहिणी म्हणाल्या की एका आश्वा एवढा फार असेल या धनुष्याचा. म्हणून तू ह्याच खेळणं केलंस? मी प्रार्थना करतो. प्रार्थना कसली करतोस? विचार कर, या वीर यशुल्का मुलीसाठी जामात कुठं शोधशील? मी कोण शोधणार? विवाह देवाघरी ठरत असतात. आम्ही मानवानी ते पार पाडायचे असतात. क्षत्रिय कन्यांचे वर त्यांच्या आप्तानी शोधायचे नसतात. कुलाचारानंच त्यांना स्वयंवर अधिकार दिले आहे. तू पण या मुलीच्या स्वयंवरासाठी असाच पण लाव की जो कोणी या शिवधनुष्याला प्रचंडता लावील त्याच्याच गळ्यात ही जानकी माळ घालील. शिवधनुष्याला? अर्थात जी परशुरामाचं धनुष्य खेळणं समजून लीलेने उचलते तिची सामर्थ्याची कल्पना काय असेल? तर असाच पण प्रसिद्ध कर, तो सिद्धीला जाईल. सौभाग्यवती हो. Thank you.
विनोदक, अरे विनोदक, झाले पारद? नाही रे. मग ते पाहिलंस? मला नाही पाहणार. तू पारद कर, मग मी बघेन. अरे श्वापत नाही ते. अरे हरिणी आहे हरिणी. अरे बघ तरी हरिणी. कमलाय नमः विष्णुपत्नी च धीमहि. हे काय झोपेत आहेस तू? नाही रे, ही कोणी सागर कन्याच दिसते आहे. कमला, लक्ष्मी. अरे ती इथं भूमीवर कशाला येईल? ही तर कोणी भूमिकन्याच आहे. झालं, तुझीच पारद होणार असंच दिसत आहे. विनोदा का? अरे ती कोण आहे विचारून तरी. विचारायचंय काय? मी सांगतो. कोण आहे? राजकुमारांची प्रीत विवाहिता, सांकाच्या नगरीची महाराणी. विनोदा का? बघून तरी. बघून? हालो. मला कोणी नको आहे, आमच्या राजकुमारांना हवं आहे. कोण राजकुमार? सांकाशच्या नगरीचे राजकुमार सुधन्वा. त्यांनी आताच एक सुंदर मुलगी पाहिली. ती विदेह देशाधिपती जनक राजांची कन्या सीता आहे. मग जमलंच तर. ते राजकुमार या राजकुमारी. इतके उतावळे होऊ नका. मी कशाला उतावळा होऊ? उतावळा नवरा तो आहे. त्याला म्हणाव सीता क्षत्रिय कन्या आहे. जनक महाराजांनी तिच्या स्वयंवरासाठी एक पण लावला आहे. तो पूर्ण करतील ते. ऐका, मिथिला नगरीत एक शिवधनुष्य आहे. ऐकलंय ते. त्याला जो प्रत्यंचा लावील त्यालाच राजकन्या माळ घालील. लावली प्रत्यंचा? केव्हा? त्यात काय अवघड आहे? आमच्या राजकुमारांचं नावच आहे मुळी सुधन्वा. मग तुम्ही नगरात या, कुलपुरोहितांना भेटा, ते कळवतील महाराजांना. ठीक आहे, ठीक आहे. इथं जवळच आमचा तळ पडला आहे. मी तुमच्या कुलपुरोहितांना भेटतो. सारं कसं अगदी रीतीनेच होऊ द्या. कस? हिमालय उतरणारा राक्षस राज रावणच काय तो आपण जगू शकेल? रावणाशिवाय तुला दुसरा जामात मिळणार नाही. दुसरा जामात मिळणार नाही. मिळणार नाही. Ha 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 ha
शादी होईल। कसला पण लावलाय गा तातांनी, त्या शिवधनुष्याला पाहूनच सुधन्वासारखे अनेक राजपुत्र आल्या पावली परत गेले। माझा विवाह ही एक समस्याच होऊन बसली का ग सीते? परशुरामासारख्या चिरंजीव पद पावलेल्या योग्यांनी ह्या पणाविषयी आज्ञा केली। त्या शिवधनुष्याला स्पर्श करण्याची कुणाला शक्ती नाही। माझ्या स्वयंवराचा पण प्रसिद्ध झाल्यापासून मिथिला युद्धभूमी झाली, पण जिंकू न शकणाऱ्या भ्याड राजाने तातांवर शस्त्र उपसलं। पराभव तर नाही ना केला कोणी, म्हणून काय झालं? एका सीतेसाठी सारी प्रजा संकटग्रस्त झाली। परचक्राचं भय सदैव प्रजेच्या मनी अंधारते, या अवस्थेचा अंत झाला पाहिजे आई। सीते, प्रसिद्ध केलेला पण परत का घ्यायचा असतो? मला भय वाटत, फार भय वाटत। कसलं बाळ? लोक म्हणतात काय, ते धनुष्य उचलण्याचं सामर्थ्य फक्त रावणातच आहे। तोच त्या धनुष्याला प्रत्यंचा लावेल। तुझी लाडकी मुलगी तू का राक्षसी? एक सांगते आई, त्या रावणानं हा पण जिंकला तर ही सीता त्या क्षणी धरणी मातेच्या उदरात उडी घेईल। शिल्पकार उत्पल यांना देशोदेशीची शिल्प पाहण्यासाठी मुद्दाम पाठवण्यात आलं होतं। मिथिला नगरीतल्या धनुष्य मंदिराच्या प्रतिकृती महाराजांना पसंतही पडले आहेत। आता त्या धर्तीवर कीर्ती मंदिर बांधायचं तर त्यासाठी योग्य अशा भूमीची निवड करायला हवी। कीर्ती मंदिराकडे उभा। महर्षींच स्वागत असाव, याव मुनिवर्याने, आसन असत व्हाव। राजा राजसिंहासनावर बसून राजाकडून पाद्य पूजा स्वीकारण्यासाठी मी इथं आलो नाही। पुत्र कामेष्ठी सफल झाली, वार्धक्यात तुला पुत्रलाभ झाला, तुझं कल्याण झालं, पण आसमंतातील दुःख मात्र तशीच खतखतत आहेत। आणि तू कीर्ती मंदिर उभारण्याचं योजतोयस? मुनिवर्य, ते मायावी निशाचर हव्या त्या रूपानं येतात आणि माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात। यज्ञवेदीवर रक्तमांसाचा चिखल पडतो। त्या दुष्ट राक्षसांच्या पारिपत्यासाठी अयोध्येची सेना सदैव सज्ज आहे महर्षी। राजा, मला तुझी सेना नको, किंबहुना तू स्वतः सुद्धा युद्धाला सिद्ध व्हावंस असं मला वाटत नाही। तर मग महर्षी? राजा, तुझा हा ज्येष्ठ पुत्र माझ्या सांगाती दे, माझ्या यज्ञाचं रक्षण करायला हाच एक समर्थ आहे। तुझ्या डोळ्यात पाणी? अग्नीच्या प्रसादानं उत्पन्न झालेल्या या कुमारांची पराक्रम शलाका या डोळ्यातल्या पाण्यानं विझवून टाकायचा का तुझा विचार आहे? काय रे रामा? गुरुदेव, मी तर केवळ तातांच्या आज्ञेची वाट पाहतो आहे। रामा, मीही येणार तुझ्या बरोबर। राजन, श्री रामा, मला क्षणिक मोह झाला होता, पण तुझ्या शब्दाने आणि गुरुजनांच्या आज्ञेने मला सावरलं। तू अवश्य महर्षी विश्वामित्रांच्या समवेत जा आणि त्यांच्या यज्ञाचं संरक्षण कर। आज दिलीपादी रघुवंशीय पूर्वजांची पुण्याही तुझ्या पाठीशी आहे।
शुभम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगी विद्यानगम्यम वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम। उत्तिष्ठ नर शार्दूल कर्तव्यं दैवमान्यकम् कल्याण। कुमारानो स्नानादि कर्म उरकून घ्या, मग मी तुम्हाला अग्नि पर्जन्य आदि अस्त्रांना आवाहन करणारे मंत्र सांगेन। रामा आज्ञा गुरुदेव, मी सांगितलेल्या मंत्राने तू त्या त्या अस्त्रांना आवाहन कर, म्हणजे ती प्रगट होतील आणि तुझी सेवा करतील। आज्ञा। वायू गुरुदेवांच्या कृपेनं हा एक महान लाभ झाला। विद्या ही देण्याकरताच असते रामा, योग्य असे शिष्य लाभावे लागतात। आता वेळ गमावून चालायचं नाही, सिद्धाश्रमातील तपी आपली वाट पाहतात। याला मलत करुष अशी नाव आहे। हा असा वैरांका हे त्राटिका नामक एका महाभयंकर राक्षसीचं वन आहे। तिच्या अस्तित्वामुळेच या भागात वृक्षवल्ली जिवंत राहत नाही। चला पावलं उचला, हा प्रदेश आपल्याला लवकर पार केला पाहिजे। भयंकर दिसते ती, नरभक्षिका आहे ती।
वाचतोस काय रामा? ओढ पत्त्यांच्या सोड बाळ. पण गुरुदेव, ही स्त्री आहे, स्त्री ही अवध्य मानली आहे. मानव मात्राला पीडा करणारी शक्ती स्त्री असो वा पुरुष असो, ती वध्य आहे. सोड सोड बाळ. या यज्ञावर बाणांचं एक छत्र तयार केलं तर उत्तम कल्पना. एकदा छत्र तयार झालं की राक्षसांना काहीच करता येणार नाही. सिद्धाश्रमातून मला एका धनुर्धरानं उडवून दिलं. असा कोण आहे धनुर्धर? श्रीराम. होय श्रीराम. दशरथाचा पुत्र, फार शक्तिमान आहे तो. या रावणापेक्षा शक्तिमान असा कोण आहे या पृथ्वी तलावर? त्याचा निपात मला केलाच पाहिजे. सारथी, रथ सिद्ध कर. नाथ. काय? शिवव्रत अर्ध सोडून जाऊ नका, शिवाचा कोप होईल. शिवाच्या प्रसादानच आपल्याला अमरत्वाचा वर मिळाल. त्यानं वर दिला तो शापही देईल. चालता आल्यावर पांगुळगाडा कोण हाती धरतो? नाही, ओळखत नाही शिव आणि त्याची शक्ती. हे दोगड्या, आताला काय झालं? भडकली, जोत भडकली. तिथं मालवण जवळ आलं. काय Thank you.
स्वयं पूर्णाहुति पूर्णाहुति पूर्णाहुति। रामा लक्ष्मणा तुमच्या उपस्थितीमुळे आज माझा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला। गुरुजनांची सेवा करायची संधी प्राप्त झाली हे मी माझं महत् भाग्य समजतो। कल्याण आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील। दुर्जनांचं निर्धारण आणि सज्जांचं रक्षण हेच तुमच्या शस्त्रांचं ब्रीद राहील। आचार्य शतानंद येत आहेत। मी गौतम पुत्र शतानंद आपल्याला प्रणाम करीत आहे। विजयी भव। ऋषिश्रेष्ठ महाराज जनकाने आपल्याकरता ही कुंकुम पत्रिका दिली। आम्हा योग्यनारे काय करायचे मिथिलेत येऊन? मिथिला होय कुमार, राजा जनकानं मिथिलेत आपल्या कन्येचं स्वयंवर योजिले आहे। लक्ष पडा, मिथिला नगरीबद्दल गुरुदेव वशिष्ठाने आपल्याला बरंच सांगितलं होतं नाही? हो ना, आणि उत्पल नावाचा शिल्पकारही तातांनी तिकडे पाठविला होता। गुरुदेव, या नगरीत एक महान शिवधनुष्य आहे ना? होय रामा, फार मोठं शिवचाप आहे ते पाहायची इच्छा लहानपणापासून आमच्या मनात आहे। मग तर फारच उत्तम। शतानंदा, दशरथ राजाच्या या दोघा कुमारांसह स्वयंवराच्या निमित्तानं आम्ही मिथिलेला येत आहोत। परत जाण्याची घाई नसेल तर तूही इथंच थांब, आपण सर्व मिळूनच मिथिलेला जाऊ। अनुग्रह झाला। पण गुरुदेव, मी पुढं होतो, काही काळ गौतमाश्रमात काढावा असा मानस आहे। जाता जाता आपण गौतमाश्रमावर आलात तर पुढं मिथिलेला मिळूनच जाऊ। जशी तुझी इच्छा। विजयी भाव। असतील राजकुमार।
ती शिळा अजून आहे का? हीच तुम्हाला या मार्गाने आणलंय. अहल्याश्रम पण गुरुदेव, गौतम ऋषींनी अहल्येला शाप का दिला सांगतो. ही समोर दिसणारी मुडकी तुडकी झोपडी त्यावेळी फार छान होती. मध्यरात्र उलटून गेली होती. इंद्र गौतमाश्रमात आला. कोंबड्याचं रूप घेतलं. कोंबड्याचा आवाज ऐकून गौतमांना वाटलं पहाट झाली. ते स्नानाला बाहेर पडले. मग इंद्रानं गौतमांचंच रूप घेतलं. कुणी पाहत नाही याची खात्री करून तो आश्रमापाशी गेला. त्यानं हलकेच आश्रमाचं दार उघडलं. अहल्या शांत झोपली होती. मग त्यानं अलगत आश्रमाचं दार लावून आतून कडी घातली. इकडे गौतम नदीकाठी चालले होते. जाता जाता सहज त्यांचं लक्ष चंद्राकडे गेलं. आणि अजून रात्र बरीच आहे हे त्यांनी ताडलं. ते तसेच घाईघाईनं आश्रमाकडे परतले. दाराची कडी उघडी पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी दारावर थाप मारली. दार आतून बंद. त्याने जोरजोरानं थापा मारल्या. अहल्येनं दार उघडलं. समोर पाहून ते चकित झाले. समोर आहे तो आपला पती का आत आहे तो? गौतमाने अंतर्ध्यानानं सर्व जाणलं. त्याने अहल्येला बाहेर लोटलं आणि त्या आत गेले. गौतमाने इंद्राला खडसावलं. प्रगट होण्याची आज्ञा केली. इंद्राला प्रगट होणं भाग पडलं. तुझ्या सर्वांगाला छिद्र पडतील असा गौतमाने इंद्राला शाप दिला. अहल्येनं गौतमांना थांबवण्यासाठी खूप विनवण्या केल्या. त्यांचे पाय धरले, असू ढाळले, पण त्यांचा राग कशानंच शमला नाही. त्यांनी अहल्येला शाप दिला. शिळा होशील. चला
रामा तीस ती अहिल्येची शिळा रामा या महासतीच्या शिळेला तू चरण स्पर्श कर चरण स्पर्श होय रामा चरण स्पर्श रामा इतनी वर्षा मी तुझे आगमनाची वाट पाहत अशीच पडून होते पतित पावन तुझ्या स्पर्शाने आज माझा पुनर्जन्म झाला प्रभु हे काय फलत शतानंद प्रणाम नहीं करायचा आपण आशीर्वाद द्यायचा पराक्रमी पुरुषाला वय नसतं मी प्रणाम केला तो आपल्या पराक्रमाला मनीश्रेष्ठ आपण सर्वांनी थोडा वेळ विश्राम करावा आणि नंतर आपण मिळूनच मिथिलेला जाऊ जशी तुझी इच्छा भाग्याची शुभ वेळ समीप आली आणि तू अशी गप्प गप्प का ग कोणी बोल नका माझ्याशी तुम्ही जा बघू तिचं चित्त काही या ठिकाणावर दिसत नाही कोणाची बाधा झाली म्हणाव की काय हिला ए तुम्हाला जा म्हणून सांगितलं ना का उभेच चळता मला बाधा ग बाधा कुणाची ग दुसऱ्या कुणाची श्री रामचंद्रांची असं होय मांडवी जाता की नाही इथून अस काय ठीक आहे चला गो चल चल अग अहिल्या आश्रमात काय झालं तेने सांगितलंस तू श्री रामचंद्रांचा चरण स्पर्श झाला आणि अहल्या मातोश्री पूर्वी होत्या तशा प्रगट झाल्या तुला ग कोणी सांगितलं आचार्य शतानंदांच्या शिष्यानं कुशला ना हो ही वार्ता सांगण्यासाठी त्याला मुद्दाम पुढे धाडला होता आणखी को काय सांगत होता तो इथं सांगितलं पाहिजे का तुला सगळं ते चल पाहू बाहेर हो नाहीतर राजकुमारी सीतेचा विनाकारण को पडून घेशील चल उर्मी चुकलं बरं आमचं जातो आम्ही चला गो असं का काय करते माझं चुकलं सांग ना काय काय झालं ते सांग ना ग असं काय करतेस माझी शपथ आहे तुला सीते रामचंद्र अहिल्याश्रमात आलेत आणि उद्या प्रातः समय ते मिथिलेकडे यायला निघणार आहेत खरंच हो आणि बरोबर लक्ष्मणही आहे म्हणे चल आणखी काय म्हणत होता ग तो कुशल म्हणत होता कि ते दोघेही राजकुमार अगदी चंद्रसूर्यासारखे दिसतात म्हणे उर्मी त्यांना ते धनुष्य उचलेल का ग आता बाई तू एक कर काय
आपल्या कुलस्वामिनीची प्रार्थना, ते धनुष्य उचलण्याचं सामर्थ्य श्री रामचंद्रांना प्राप्त व्हावं. खरंच उर्मी, आपण उद्यापासून रोज जात जाऊया मिथिलेश्वरीच्या दर्शनाला. सुगंध दाटला आहे चौदिशाने. आपल्या चैत्ररथ बनासारखीच आहे ही पुष्पवाटिका. मिथिला नगरी सुंदर आहे. उगाच नाही ताताने उत्पलाला इकडे पाठवलं. हे धनुष्य मंदिर ही पाहिलं पाहिजे. त्याच धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा पण प्रसिद्ध केलाय ना जनकानी. हो, लक्ष्मणा काय सुंदर आहे रे ही मूर्ती. हो ना, आकर्ण लोचन, कुरळा केश संभार, सरळ नासिका, कुंदकळ्यासारखी दंतपंक्ती, कमळाच्या पाकळ्यासारखे ओठ, सुंदर हनुवटी. प्रत्यक्ष विश्वकर्म्यानच घडवल्यासारखे वाटते. साक्षात लक्ष्मीच उभी असल्यासारखे दिसते. खरंच रामा, सारा शिंद कशाची आहे रे ही मूर्ती? साऱ्याच मूर्ती मृत्तिकेच्या नाही तर पाषाणाच्या असतात, पण ही कशी स्वयंभू जमिनीतून वर आल्यासारखी वाटते. अयोध्येत हवी अशी एखादी मूर्ती. परत गेलो म्हणजे सांगू आपण ताताला. चला, गुरुदेव विश्वामित्र आपली वाट पाहतो. आदित्याची युवराज होते. वीर हो, माझी मानलेली कन्या सीता, तिच्या स्वयंवरासाठी आपण आलात. मी धन्य झालो. स्वयंवरासाठीचा फण या पूर्वीच प्रसिद्ध केलेला आहे. भगवान शंकराचं हे अमोघ धनुष्य आपल्या समोर आहे. धनुष्य पेलेल का ग? कुणाला ठाऊक, ते यत्न तरी करतात की नाही असं का म्हणतेस? ते प्रेक्षकात बसलेत,
पर्थक आहे ते हे वीर हो हेच ते शिवधनुष हे उचलून त्याला जो प्रत्यंचा लावीन तो शिरध्व जनकाचा जामात होईल आणि जनक कन्या सीता त्याला आपली वरमाला मोठ्या आनंदाने अर्पण करेल. माझी कन्या स्वयंवराला सिद्ध आहे. या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावणाऱ्या वीरानं पुढे यावं. ओळखलं नाही लंकाधिपती? हो निमंत्रणा वाचून या सभेत उपस्थित राहण्याचं साहस सम्राटांनी का केलं? निमंत्रण का नाही हे विचारण्यासाठी. आर्यावर्तातील साऱ्या राजांना आम्ही निमंत्रण केलं होतं. दंडकारण्यावर कोणती सत्ता चालते जनका आणि समुद्राच्या अडवणुकी मुळे रावणाचं साम्राज्य दक्षिण टोकाची थांबे असं कुणी सांगू शकला? आपल्या महत्वाकांक्षा ऐकण्यासाठी ही सभा निमंत्रिलेली नाही. पराक्रम पाहण्यासाठीच ना पणाची योजना. क्षत्रिय कन्येचं स्वयंवर म्हणजे पराक्रमी पुरुषाला वान. पराक्रमाचं प्रदर्शन करू इच्छिणारा पुरुष विवाह योग्य वयाचा असेल तर? पराक्रमाचं अधिष्ठान सामर्थ्य वय नव्हे. पण काय, मला निमंत्रण न पाठवून तू माझा अपमान केला आहे. तुझ्या कन्येच्या सौंदर्याची अभिलाषा मला नाही. माझं अंतःपुर स्वर्गीय अप्सरांनी भरून ओसंडत आहे. मग या ठिकाणी येण्याचं प्रयोजन? माझ्या सामर्थ्याचं प्रदर्शन, माझ्या अधिकाराची जाण तुला आणि या साऱ्या भेकणांना व्हावी म्हणून मी मुद्दाम इथं उपस्थित झालो आहे. शिवाचं धनुष्य उचलणारा कोण आहे यात? जनका, मी सारा हिमालय हलवला होता ही कथा तुझ्या कानी आलेली दिसत नाही. आपल्या विषयीच्या अनंत कथा साऱ्या आर्यावर्ताला ज्ञात आहेत. म्हणून घाबरून मला निमंत्रण केलं नाहीस तू? मग स्वयंवराचा खटाटोप केलास कशाला? घोरा घोमटा पोर पाहून त्याच्या गळ्यात कानही बांधलीस आपली पोर. मी हे शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावणार आहे. तुझ्या कन्येनं आपली वरमाला माझ्या गळ्यात खातली पाहिजे. नाहीपेक्षा त्या शिवधनुष्याला बाण लावून मी सारा मिथिलेचा विध्वंस करेन. राजन, अहंकार हा अपयशाचा अग्रदूत आहे. तुझ्यासारख्या असंख्यात झोपड्यांनी हे वाक्य मला अनेकदा ऐकवलं आहे. ते सारे माझ्या बंदीशाळेत आहे. माझ्या यशाच्या दुमदुमी मात्र रात्रंदिवस दुमदुमत आहे. मग प्रत्यक्षाला प्रमाण कशाला पाहिजे? नीट डोळे उघडून पहा. जनकाची कन्या रावणाची दासी झालेली दिसेल तुला क्षणार्धात. हो पहा, मी तिच्या स्वयंवराचा पण जिंकला. आता कोण मिळेल? मिथिलेश्वरीचं नामस्मरण कर. आई जगदंबे, तुझ्या आठी हाताने माझं सहाय्य कर, नाहीतर तुझी कन्या एका क्रूर राक्षसाची दासी होईल. त्याला धनुष्य पेलणं कठीण आहे की काय? आई जगदंबे,
माझी लाज राखली दूर करा मला पृथ्वी बार माझ्या छातीवर आहे राजन स्वयंवर मंडपात हा मृत्यू नको नराधिप हो माझी कन्या काय अजन्म कुमारिकाच राहणार हे शिवधनुष्य उचलणारा कोणीच वीर इथं नाही का पृथ्वी निर्वीर झाली की काय इथे हाधिपती थांबा पृथ्वीला निर्वीर म्हणून संबोधताना एक गोष्ट आपण विसरला कोसलाधिपती दशरथांचे ज्येष्ठ पुत्र श्री रामचंद्र या सभेत उपस्थित आहे लक्ष्मणा असा अज्ञानासारखा बोलू नकोस मग काय खाली मान घालून अपमान सहन करू आपले चरण समोर असताना सारी पृथ्वी निर्वीर झाली हे मान्य करू शांत व्हा शांत व्हा गुरुदेव श्री रामचंद्रांच्या पराक्रमाची निदान आपल्याला तरी जाण हवी होती आपली माता अहल्या यांच्या चरण स्पर्शानं पुनर्जात झाली एकाच बाणानं या धनुर्धरानं नाटिकेचा वध केला लक्ष्मणा आपण स्पर्धक नव्हे प्रेक्षक आहोत रघुकुल शेखरा राजा जनकाच्या वतीनं मी आपल्याला निमंत्रण देतो निमंत्रण आवाहन आपण पुढे व्हावं आम्ही गुरुदेव विश्वामित्रांच्या आज्ञेनं इथं आलो आहोत त्यांनी अनुज्ञा दिली तर रामा संकटात सापडलेल्यांना सहाय्य करणं हे रघुवंशाचं प्रीत आहे तू अवश्य पुढे हो आज्ञा विजयी भवा मला नमस्कार आपण महान शिवभक्त आहात Thank you.